नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश राणे, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये। सो आज अंगारकी आहे, तर हा ब्लॉग अंगारकी दिवशी अपलोड नाही होणार आहे, नंतर होणार आहे। बट आपण म्हणजे ज्याचा शूट केलं ते अंगारकी दिवशी केलेलं आहे, तर सर्वांना सर्वात आधी अंगारकीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज अंगारकी दिवशी म्हटलं की मग आपल्याकडे घरी मोदक बनतात, उकडीचे मोदक, काय काय त्यांना ते फ्राय करतात, ते मला नाव नाही माहीत, ते ब्राऊन कलरचे असतात, म्हणजे आपण ते तळलेले मोदक असतात ना गेस ते, तर उकडीचे मोदक आई आणि ऋतुजा म्हणतात की आम्ही बनवतो आहे। तर म्हटलं ठीक आहे, बोलू आपण जरा मग छोटंसं आपण मग आपली पद्धत पण दाखवूया आपण कसं करतो। मग तुम्ही पण सांगू शकता की तुमच्याकडे कसे बनवतात, मोदक कसे असतात। तर दोघे तर आलं काहीतरी, म्हणजे तयारी चालू आहे, काहीतरी म्हणजे तयारी चालू आहे। तर त्या दोघी आता बोलले तू लवकर ये, मग आम्हाला त्या पुढची पण तयारी करू, तर त्या तुम्हाला मला सगळ्यांना दाखवतो, सगळ्यांना तुम्हाला नक्कीच आवडेल। ठीक आहे, तर चला या। आता आपण काय काय घेतलं इन्ग्रेडियंट्स चालू आहे ते। आपण घेतलं ते खोबरं, खोबरं किती म्हणजे खोबरं नारळ घेतलेलं आपण, हे आणि आम्ही आता हे घेतलं त्या हा डबा भरून गुळ आहे, आपल्या याचं ऑर्गॅनिक गुळ आहे, ऑर्गॅनिक पावडर आहे ना, पावडर आपण पावडर करत नाही आता, हे गुळ आहे ना। ओके, आणि हे खोबरं हे गुळ थोडा खसखस लागतो त्याला, हा खसखस आहे। ओके, आणि गुळाची पावडर आपण वापरतो, थोडे काजू घालणार, काजू आणि बेदाणे, आणि मिक्सरला लावून काय करतात, मिक्सरला लावली वेलचीची पूड, काजू बेदाणे वेलचीची पूड मिक्सरला लावलेली, इकडे वेलचीची पूड लावली, इकडे आहे ना वेलची लावली आहे पूड काढायला, त्याच्यात काय आपण सारण करणार, त्याच्यात आपण सारण करणार आहोत, सारण सारणच म्हणतात ना त्याला, हो चून, चून काय गावच्या पद्धतीने चून बोलतात, चून, हां चून, चून आहे चून, चून ते कळलं। आता काय लावलं आपण त्याच्यात, म्हणजे कसं आता दोन कडे जर पाणी घेतलं ते टोकात गरम करत ठेवायचं, त्यात थोडस तूप घालायचं, थोडस मीठ घालायचं, त्यामध्ये थोडं मी केशर पण घालते, हा आणि मग जेवढं तू पाणी घेतो ना आपण दोन वाट्या किंवा दोन पेले काहीजे त्याचप्रमाणे तुम्ही तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, आणि मग ते उकळी आली पाण्याला की ते पीठ आहे ना ते त्या पाण्यात घालायचं आणि मंद गॅस करून आणि ते घालता घालता ढवळायचं आणि थोडा वेळ गॅस बंद करा एक 5 मिनिटं आणि ते पूर्ण असं केलं घ्या आणि परत झाकून ठेवून आणि मग ते थोड्या वेळ ते म्हणजे 5 मिनिटांनी ते परातीत घ्यायचं पीठ काढून आणि गरम असते जरा आपल्या हाताला जरा हात लावू म्हणजे हात लावू शकतो असं ते पीठ चांगलं मळून घ्यायचं, मळून घ्यायचं, मळून घ्यायचं म्हणजे केनवून झालं, म्हणजे तुम्ही जेवढं पीठ छान पैकी बारीक करणार तेवढे त्यांचे ते मोदक ते पाती त्याची सॉफ्ट होईल। हा ठीक आहे, ठीक आहे। जेवढं आपल्याला चूल लागणार ना तेवढा अंदाजाने घ्यायचा। आता आपण काय टाकतोय, घाल आणि ढवळ। आता आपण काय करतोय, हे काय पावडर, गुळ पावडर, थोडं ब्राऊन झालं पाहिजे ना ते गुळ वितळणार, ते वितळतो, गुळ वितळतो, थोडी धग लागली की वितळायला आता गुळ गोड लागत नाही ना, थोडस मीठ मीठ लागलं मला टेस्ट पुरतं मीठ टाकून आपण जास्त ठीक आहे, टेस्ट पुरतं मीठ असं हे त्यामध्ये केशर घालतो, ड्रायफ्रुट्स टाकतो आपण,
आपण याच्यामध्ये थोडंसं जायफळ पण टाकणार आहे आणि ते उतरता अजून थोडंसं भाजू दे ह्याला. हे जायफळ आहे ना, गुळ आणि जायफळ गुळ आणि जायफळ अर्ध काय अर्ध एक असं असत पण गोल असत म्हणजे जसा आकार आहे ना किसून किसून नाही झालाय किसून झालं म्हटलं गोल असत म्हणून स्ट्रॉंग असत थोडस जरी टाकण्यात येते सुगंध आता आला फ्रेग्रन्स. हा सॉरी व्हिडिओ मध्ये येऊ शकत नाही मस्त दिसत आहे सारण. मी पहिला असं काय तो सारण आपण करायचं पुरण पुरण नाही पुरण सारण मी असं करतो पहिला सारण काय असत सारण सारण म्हणून ऐकायला वेगळं येतं तर मी काय करतो आता आपण पीठ केळवतोय हे पाणी तापत ठेवले आपण पाणी किती घेतलंय तीन पेले पाणी घेतलंय थोडस मीठ टाकलं हलकस म्हणजे ते आता म्हणतात तसं स्वादानुसार आणि आपण थोडस याच्यामध्ये तूप टाकूया तूप कशाला घट्टपणे नको व्हायला लूज व्हायला सुगंध पण छान आणि पीठ खाते घट्ट झालंय ओके आणि केसर केसरचे केसर आपला आपली आवडीनुसार आपण टाकतो ना तरी साधारण टाकतात ना दोन त्याचा बापाचा नैवेद्य म्हणून बापाला पण सुवासिक जरा चांगलं असं मस्त वाटत ना केसर याच्यात थोडं स्लो केलंय मी काय केलं इथे पाणी गरम आहे पीठ किती वेळ होणार होते थोडस थंड होईल म्हणजे मळत एवढं तरी थंड झालं पाहिजे हे सारण मगाशी आपण ते केले नुसतं खायला मजा येते नुसतं खायचं मी पहिले लहानपणी सारण किंवा पुरण पुरणपोळीतला नुसतं खायचो असं ना मी गड्डा गड्डा भरून पूर्ण एकदा खायचं जेव्हा पुरणपोळी बनवायची आमच्याकडे तेव्हा मम्मी किंवा आजी ना आपण असे मध्ये लुडगुड करत राहिलो ना की त्रास देत राहिलो ना त्यांना की पूर्णा जसं गोळा करून लाडू मला पण द्यायचे मला पण देऊन पळवायचे मी पण मध्ये मध्ये येतो मला तर पुरण सारण देतून कोण पळवायचे तर लाच इकडे येऊ नको परत आपण पुरण हे आई पण करायची लहानपणी आई आजी दोघींना बघितलं म्हणजे करताना असं जरा पण आजी किंवा आपले आई जसे मोदक करतात तसे झाले ना कि मग समजायचे कि प्रॉपर बेस्ट मोदक ही प्रॉपर्टी बरोबर आलेली आहे इनहेरिटेड बोलतो ना प्रॉपर्टी काय म्हणतो आपण त्याला वारसा बरोबर आलेला आहे आणि ते खूप प्रॅक्टिस मनापासून प्रॅक्टिस केली की होते प्रॅक्टिस करावी लागते आता आपण त्याच्यात सारण भरायचंय किती एक चमचा भरतो मी एकदा केलेला ट्राय केलेला सो बेसिकली ना जेवढी जेवढं हे पीठ आहे ना त्याच्यामध्ये फक्त ते प्रॉपर बसलं पाहिजे एवढं घ्यायचं कारण कधी कधी काय होतं की आपण सारण किंवा चून कमी घेतलं ना की तो मोदक पोकळ होतो आणि फक्त पीठ पीठच लागतं आणि त्याच्यामध्ये बाकी पूर्ण चूनचं एवढं काय पीठ लागतं म्हणून सारण जास्त भरायचं जास्त म्हणजे एकदम जास्त नाही कारण कधी कधी जास्त भरलं ना तर पीठ हे फुटायचं आणि मग तेव्हा उकडताना काय होतं की गुळ असल्यामुळे ना ते गुळ वितळून सगळं बाहेर येतं म्हणजे रेडीमेड पण असतात साचे साचे असतात ना हो साचे एकदा बघितलेलं पाहिजे
आता लवकर लवकर पाहिजे असेल, लेट झाला असेल तर आपण ते त्याचा टाकून जातो फटाफट. मग सांगा की मस्त पण आपण हळदीच्या पाना ठेवतो ना, हळदीच्या पाना नाही मिळाली म्हणून केळीच्या पाना ठेवतो. केळीचे का चवळीचे पान आहेत? चवळीचे पण असणार, चवळीचेच वाटतात मला तरी. खाली का आतमध्ये का पाणी आहे फक्त आणि वरती जे असं परत ठेवून परत नाही ते ग्रिल असत असं ना ते खोल वाला असतं ते चाळण्यासारखं चाळण ठेवले किती वेळ डोळ्याचं उघडत हे अंदाज आहे. म्हणजे 5-10 मिनिटं तर पाहिजेच आहे. जर मध्ये आपण हे करून बघायचं पाणी पण हे होत संपत आतलं आता किती वेळ बोलली आहे तू? 15-20 मिनिटं पण मध्ये जरा आपल्याला बघावं लागतं की मांडण्यामध्ये पाणी संपत मग ते बघावं लागतं असं मध्ये मध्ये लक्ष ठेवायचं. अंदाजाने पण 15-20 मिनिटं तर पाहिजेच अच्छा आपण 15-20 मिनिटं बघूया आपण दादा का किती म्हणजे पीठ पण जास्त लागत आहे आणि असं गोड पण बरोबर आहे. जेवढं पाहिजे तेवढं जास्त एकदम पण टू मच स्वीट नाही आहे आणि एकदम परफेक्ट आहे. मस्त ते पण मस्त आहे. पण एकदा सेपरेट ब्लॉक करूया. मस्त मस्त खायची बाकी कोथिंबीर कोथिंबीरचा वेगळा ब्लॉग करू आपण पायदान त्याचा कारण का ती झाली मस्त पण हा ब्लॉग मग मोठा झाला असता स्पेशल काय अंगारकीला मोदक दाखवायचे ना आपल्याला म्हणून कोथिंबीर पण मला आवडलं म्हणजे ते
ते मी जे मीठ मीठ नाही पीठ ओतलंय ते मी बरोबर ओतलंय त्यामध्ये म्हणजे म्हणजे कोथिंबीर वडी बरोबर ते प्रॉपर मीठ जास्त पीठ जास्त तर लागलं नाहीये ठीक आहे असो असो सगळ्यांनी जीव घेवा मंडळी असा होता आता छोटासा शॉर्ट अँड स्वीट ब्लॉग अचानक ठरलं हे लोक मोदक बनवत होते तर म्हटलं की आपण बोललो शूट म्हणजे दाखवू का करून का कसं करतायत काय करतायत तर नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन तुम्ही पुढे दाबा आणि मग सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करायला ओके आणि बहुतेक जण करतात पण अपडेट देतो आम्हाला आणि नक्की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल किंवा तुमच्याकडे अजून काही वेगळी पद्धत असेल तर आम्हाला ती पण सांगा आम्ही ती पण ट्राय करू शकतो नक्कीच ओके तर लवकर लवकर नवीन ब्लॉग घेऊन भेटू असाच काय तर आणि असं आमचं कमिटमेंट नाही पण आम्ही त्याची दोघं आणि आई पण तिघं पण आम्ही चॅनलबद्दल बोलत असतो तर आम्ही विचार केला की एक मंथली वन्स किंवा ट्वाईस एक आपण फूडचा ब्लॉग टाकायला ट्राय करूया नॉट येट कन्फर्म कारण परत त्यासाठी डिशेस आम्हाला बघायला लागणार काय स्पेशालिटी काय अर्धे आम्ही डिशेस दाखवले पण आहे तर परत रिपीट करायला काय अर्थ आहे तर पहिले डिशेस फाईंड आउट करणार मग आम्हाला टाईम बघायला लागतो आम्ही दोघं पण वर्किंग आहोत त्यामुळे आईला पण माझा त्रास द्यायचा नाही मला की परत तू पण सगळं कर म्हणून हेल्पिंग ठीक आहे हेल्पिंग मदतला देखील ती करते आणि सगळं ती खूप म्हणजे तिचा जवळ पण अप्रतिम आहे मी आजी नंतर आई आणि नंतर मग हिच्याकडनं जेव्हा मी खाल्लं ना म्हणजे बोललो ना आता तो सत्य आहे बहुतेक जण बोलतात पण की ना आता फॅमिलीचा पण तारीफ करतोच बट असं नाही पण मी बाकीच्यांनी पण कॉम्प्लिमेंट दिलेली आहे नकळत तुम्ही विचारू शकता आता आजीचं जेवण म्हणजे पूर्वी असं होतं की पूर्वी माहिती ना पाहुणे नॉक करून नाही यायचे आपल्या हक्काचे पाहुणे डायरेक्ट खालना गेलं जायचं होतं खालना तर मला आठवला तुम्ही हे होतात म्हणून मला नेलं डायरेक्ट आजी त्यांना कधी उपाशी पाठवायची नाही हिलंच ना जेवून जाता असं करायची तर आजी त्यांना जेवून द्यायची आईचं पण तसं होतं आई पण त्याला म्हणजे आलं की काहीतरी खाऊन जा वगैरे करायची तर आई पण असंच करायची करायची म्हणजे तेव्हा आता जेवण ती तेव्हा स्वतः करायची ना सगळं एकटी असायची तेव्हा आजी गावी असायची मग आई मुंबईला घरी एकटी ना त्यामुळे ते तेव्हा तसं तिथं पण हातची चव आहे श्रीराम भजना सहित गंगा सागरकर काकूंना पण माहिती आहे गंगा काकू बोललेला एकदा की प्रॉन्स बिर्याणी कशी केली मला सांग मला आवडली विदुलाला डाळ आवडलेली तिने केलेली आणि आम्हाला मुकाट्याने खावत लागतं नाही आपण खरोखर चांगलं आहे तर आपण तो प्लॅन चाललं की एक आपण मंथली एक पॅटर्न सेट करायचा आपल्याला टेम्पलेट सेट करायची आहे एक डे आपण ठरवू किंवा त्या दिवशी आपण एक ब्लॉग टाकायचा त्याला एक सिरीजचा वेगळं नाव द्यायचं आपण असं काहीतरी ओके ना तिथे आपण ठरवू काहीतरी तुम्ही पण सजेशन द्या आम्हाला काय नाव ठेवू शकतो आपण त्याला ऋतुजाच रेसिपी किंवा असं किंवा आमचं काय किंवा आईचं पण करते ना आई पण आहे किंवा असं आम्ही एक आमचा हॅशटॅग आहे रुवी RUVI रुवी तर ते नाव देऊ शकतो का असं काय असं काय बघा तुम्ही मग सजेशन द्या आम्हाला ठीक आहे तर नक्की लवकर लवकर आपण नक्की नवीन ब्लॉग घेऊन भेटू टिल देन हरिओम श्रीराम अंबाजी नाथ सवी नाथ सवी नाथ सवी